आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडलाय आणि या पालखी सोहळ्यात वारकर यांची मोठी गर्दी झालेली होती, मात्र या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे, त्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झालेला आहे आणि त्याचवेळी वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। पोलीस त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले, मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यात त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। पहिली गोष्ट तर लाठीचार झालेला नाही, मात्र तिथे थोडी बाचाबाची किंवा झटापट झाली आहे आणि 400-500 तरुण वारकऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला। मुळातच याच्यामध्ये काही पोलिसांना देखील थोडं लागलं आहे आणि मात्र तिथे आपण जर व्हिडिओ जरी बघितले तरी कुठेही लाठीचार झाला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केला आहे, नंतर सगळी परिस्थिती शांत झाली आहे। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आक्रमक झाल्याचं चित्र आहे। ठाण्यामध्ये झालेल्या मेळाव्यात आक्रमक भूमिका घेत भाजपच्या नेत्यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय। मोदी सरकारच्या 9 वर्षात राबवलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी भाजपकडून ठाणे लोकसभा मतदारसंघात मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील असा दावा केलाय। खरं म्हणजे या सगळा जिल्हा जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा होता, कल्याण असेल, ठाणे असेल, पालघर असेल, सगळं भारतीय जनता पार्टीचं होतं आणि ठाणे लोकसभावर पण, म्हणजे खरं तर कल्याण तर आहेच पण ठाणे लोकसभा देखील भारतीय जनता पार्टीचीच आहे की नाही, असेल तर हात वर करा। अनेक लोक 2014 निवडणुकीमध्ये मी तर म्हणेन की अनेक या जिल्ह्यामध्ये लोक हे मोदी ट्रेन मध्ये बसूनच गेले, मग ते आपल्या पक्षाचे असोत किंवा दुसऱ्या आपल्या मित्र पक्षाचे असोत, मोदीजींच्या नावाखाली त्या ठिकाणी ते निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले आणि आता अनेक प्रकारचे दावे दिले जातात। मला कधी कधी तर आश्चर्य वाटतं, मला कधी कधी क्यू कराविषयी वाटते। मोदीजींनी ज्या योजना आणल्या त्या योजनांचा जर आपण राबवल्या असत्या तर आम्हाला जास्ती कौतुक वाटलं असतं की नरेंद्र मोदीजींचं, म्हणजे इतकं सालसूदपणाचा आव आणला जातो की जणू काय आम्ही आता मोदीजींना प्रधानमंत्री बसवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही हे सगळं जे आहे ते काम करतो आहे। अरे मोदीजींनी ज्या योजना आणल्या त्या तर राबवा आपापल्या भागामध्ये, त्या कोणी नाही राबवल्या, त्या भारतीय जनता पार्टीने डोक्यावर घेऊन त्या राबवल्या आणि पुढच्या काळामध्ये देखील राबवणार आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच आमची युती असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर याच संदर्भामध्ये नरेश म्हस्के यांनी मात्र झाल्या प्रकारावरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। गल्लीतल्या नेत्यांनी केळकर साहेब फार मोठे आहेत, परंतु ज्या वरिष्ठ नेते निर्णय घेतात तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा आपण ओळखायला पाहिजेत आणि त्या मर्यादा सांभाळून आपल्याला बोलायला पाहिजे, जरी आपल्या मनाला पटत नसेल तरी। आज सत्तेचे फायदे सगळ्यांना झालेले आहेत, रवींद्र चव्हाण सारखे बांधकाम मंत्री झालेले आहेत अनेक जणांना, या सत्तेचा फायदा सगळ्यांना आहे, शिवसेना असेल, भाजप असेल, सगळ्यांना हा फायदा झालेला आहे जो काही आम्ही निर्णय घेतलेला आहे। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या गृह विभागाची बैठक बोलावल्याची माहिती आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती उद्या उपमुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहमदनगर आणि त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यावरून वाद निर्माण झालेला होता। पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी देखील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आहे। या बैठकीला राज्यातील गृह विभागाचे अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे।
नागपूर जिल्ह्यामधील पारशिवणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर घणाघाती टीका केली. 2019 भाजप सेना युतीला 165 जागा देऊन निवडून दिलं, पण ठाकरेंनी खुर्चीच्या लालसेपायी भाजपची साथ सोडल्याची टीका त्यांनी केली. तर गेल्या 2.5 वर्षात राज्यात जुलमी सरकार राज्य करत असल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. संजय राऊतांवरही त्यांनी टीका करत सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो तो थेट रात्री 10 वाजता बंद होत असल्याचं म्हटलंय. कशा प्रकारचं जुलमी राज्य हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेजी केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले हे मी म्हणत नाही. आत्ता शरद पवार साहेबांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आणि आपल्या आत्मचरित्रामध्ये शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ 2 वेळा हे मंत्रालयामध्ये गेले, यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. पण काल ज्या प्रकारे आमच्या अमित शाह साहेबांनी सांगितलं की आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आले, पण सन्मान्य उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्र्याची खुर्ची ही अधिक पसंत आली आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या लालसेनं उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडली आणि त्या खुर्चीकरता काँग्रेस राष्ट्रवादीची साथ पकडली. हे सत्तेकरता तयार नाही केलं, हे विचारांकरता तयार केलेलं सरकार आहे. अरे सत्ता येते जाते, पण विचारांकरताची आमची लढाई कधीच संपू शकत नाही. सत्तेला ठोकर आम्ही मारतो, जर विचार सोडायची वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायला देखील आम्ही तयार आहोत. आपले विरोधक हे रोज जहर उगलतात, हे रोज लोकांना खोटं बोलून जहर पाजतात. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो खोटं बोलणाऱ्यांचा, तो रात्री 10 वाजेपर्यंत खोटं बोलणाऱ्याचा भोंगा सुरू असतो. हे स्वतः काही करत नाही, हे सत्तेवर असतात तर बदल्यांमध्ये पैसे खातात, हे सत्तेवर असतात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी करतात, हे सत्तेवर असतात तर गरिबाचा घास त्या ठिकाणी चिरून घेतात. पण सत्तेबाहेर गेले की रोज खोटं बोलून लोकांच्या मनामध्ये संभ्रम पैदा करतात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. तसंच त्यांच्यावर महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार अशी चर्चा रंगत असताना स्वतः सुप्रियाताईंनीच मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे, तर राज्यात छगन भुजबळ, अजितदादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवारसाहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळसाहेब, दादा, जयंतराव ह्या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला दादाचे मूड स्विंग्स फक्त त्यांनाच माहिती असतात का? आणि दुसरं आहे की शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारणारना बाबळीला कोण मारतं का? त्याच्यामुळे दादावर टीका करून राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा मार्गच नाहीये ना. आज मनसे साधन सुविधा विभागाचा 5वा वर्धापन दिन झाला आणि या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यांवरून तसंच यावर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिला. प्रशासनाच्या साधन सुविधेवरूनही ठाकरेंनी सरकारला सुनावलं. सगळ्या प्रसंगामध्ये आपण सगळीकडे धावून जातो, सगळ्या ठिकाणी आपले लोक प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो त्याला मतदानाच्या वेळेला कुठे जातात? नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव मला भेटायला आले, अनेक प्रश्न सांगत होते. म्हटलं तिकडे तुमच्याकडचा आमदार कोण? या पक्षाचा. खासदार कोण? या पक्षाचा. जिल्हा परिषद कोणाच्या हातात? या पक्षाच्या हातात. म्हटलं अरे तुम्ही जे तुमची पिळवणूक करता त्यांच्याच हातामध्ये जर समजा सगळ्या गोष्टी देणार असाल माझ्याकडे येता कशाला? त्यातल्या एका पोराने मला हंटर दिला तिथे. म्हटलं जर नाही मतदान केलं ना. जगभरामध्ये आपत्कालीन अशा प्रकारच्या ज्या वेळेला घटना ज्याला काही घडतात खास करून परदेशामध्ये काय व्यवस्थापन असतो त्यांच्याकडे. स्टेडियम मध्ये पाऊस पडला तर समोरचं पीच जे आहे सगळं अख्खं ग्राउंड हे सुकवण्यासाठी तर त्या यंत्रणा होत्याच. हेलिकॉप्टर आणलं, त्याच्या वाऱ्याने ते सुकवलं.
आमच्याकडे अहमदाबादला उद्या आहे, उद्या मॅच आहे, उद्या आज आम्ही सुकवतो हेअर ड्रायरने. एवढे एवढे बारीक गवत हेअर ड्रायरने सुकवत बसले, हे आपल्याकडचं आपत्कालीन. राज्याच्या बाहेरचे लोक येणार, आतमध्ये तिकडे बसणार, त्या सगळ्या नाल्यांवरती आज चौबाजूनी सगळीकडनं झोपड्या उभ्या करणार, सगळं सांडपाणी आणि सगळ्या गोष्टी त्या सगळ्या मुंबईमध्ये. मला बड माहिती नव्हतं, मला असं वाटत होतं की तीन नद्या आहेत, आता उरली फक्त ती मिठी नदी, तिला पण सगळ्यांनी ज्या मिठ्या मारल्या आहेत ती बाहेरच येत नाही. त्यातनं पाच नद्या होत्या मुंबईमध्ये, त्यातल्या चारी मारून टाकल्या आपल्या लोकांनी, मारून टाकल्या. मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते आहे. या धर्मांतराचा आरोपी शाहनवाजला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. रायगड जिल्ह्यामधल्या अलिबागमधून पोलिसांनी शाहनवाजला अटक केली आहे. मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांचं पथक शाहनवाजच्या मागावरती होतं. तो अलिबागमध्ये नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना लागली आणि ठाणे पोलिसांनी अलिबागमधून शाहनवाजसह त्याच्या भावालाही अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आता पाकिस्तानचं कनेक्शन असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. शाहनवाज हा फरार झाकीर नाईक कडून प्रेरित होऊन धर्मांतर करत होता असा अंदाज पोलिसांना आहे. तर या धर्मांतराचं पाकिस्तान कनेक्शन आहे का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. शाहनवाजनं फरार झाकीर नाईकच्या भाषणानं प्रेरित असल्याचं तो कळतोय. झाकीर नाईकची भाषणं ऐकून धर्मांतराचं कृत्य केल्याचं म्हटलं गेलं. धर्मांतर प्रतिबंधित देशातून फंड घेतल्याप्रकरणी नाईक फरार आहे. तर झाकीर नाईक आखाती देश पाकिस्तानात असल्याची माहिती देखील मिळते. तर नाईकच्या भाषणांच्या आधारे शाहनवाजनं धर्मांतर केल्याचं म्हटलं जात आहे. मोबाईल गेमच्या माध्यमातून गाझियाबादमधल्या मुलाचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे. शाहनवाज प्रतिबंधित आरोपींशी संपर्कात असल्याचा देखील संशय आहे. शाहनवाजकडून एक मोबाईल फोन, एक टॅब जप्त करण्यात आला. तर शाहनवाजच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यामधील तरुणांचं भवितव्य धोक्यात असून 400 मुलांचं धर्मांतरण झालंय आणि त्या मुलांची नावं द्या अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. हिंदू मुसलमान जबरदस्ती लगाया जा रहा है. मुंब्रा ये कोई मुसलमानों का शहर है ऐसा मत समझो. इधर हिंदू भाई भी रहते 25%. हिंदू मुसलमान जबरदस्ती लगाया जा रहा है. रत्नागिरी जवळील गणपतीपुळे इथे बिपरजॉयचा फटका पाहायला मिळाला. समुद्राचं पाणी अचानकपणे चौपाटीवरील दुकानांमध्ये शिरलं आणि यावेळी पर्यटकांचे समुद्र किनारी ठेवलेलं साहित्य वाहून गेलं. तसंच समुद्राचं पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचलं. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान 2 दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आल्याचंही दिसून येत आहे. ही तीच दृश्य आहे ज्यावेळेला बिपरजॉयचा परिणाम थेटपणे गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनारी पाहायला मिळाला. समुद्राचं पाणी अतिशय वेगानं गणपतीपुळे मंदिर परिसरात असलेल्या पायऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं. याचवेळी शेजारी असलेल्या दुकानांना देखील या पाण्याचा फटका बसलाय. तर यावते आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या अशा प्राईम घडामोडी ज्या प्राईम टाईमच्या माध्यमातून आपण पाहिल्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.